आज लिंब मध्ये झालेले एकदम मैदान सुंदर असं पार पडलं आणि या मैदानाचा एक नंबर केलेला आहे श्रावणी दत्ता शिंदे या पाटकळ या गाडीने एक नंबर केलेला आहे. तर आपण एक नंबर केलेल्या गाडीच्या मालकाशी थोडा संवाद साधूया. तर आजचं दत्ताशेठ मैदान कसं झालं आणि एक नंबर केल्याबद्दल कसं वाटतंय तुम्हाला? मैदान लिंबचं एक नंबर केलं, अजिबात इथं कुठं कुणाची परिस्थिती झाली नाही. जिथं येईल तिथं गाड्या पळवल्या. पहिलं मैदान हे सतरा जिल्ह्यात एक नंबर झालं आणि आम्हाला एकदम आनंद झाला. का तर जिथं येईल तिथं पळवलं, कुणाचाही लाड केला नाही. गावच्या गाड्या सुजितकडनं पळवल्या, कुणालाही लाडत घेतलं नाही आणि कुणाचीही परिस्थिती केली नाही. त्यामुळे लिंबगावचा आम्ही एकदम आभारी. मारड्याचा राजा होता त्यावेळेपासून लिंबला नंबर मारतोय आणि आत्ताही आम्ही येऊन पहिला नंबर केला. आमचं जे तुमचं जे मॅनेजमेंट होतं हे मॅनेजमेंट सातारा जिल्ह्यामध्ये सर्वात उत्कृष्ट झालं. त्याच्यातला फक्त कडच्या फाट्या ज्या होत्या त्या कंट्रोल झाल्या नाहीत, पब्लिक कंट्रोल नाही झाले, पण व्यवस्थित झालं. त्याच्याबद्दल आम्ही बैलगाडी मालक सर्व तुमचे आभारी आहे, गावचे आभारी. भैरवाच्या नावाने दोन नावाचा बैल आहे, पिंटे आणि पतंग, आणि विंग गावचा राजा लिंबगावातील ग्रामस्थ आमच्या तरुण मित्र शरद गुप्त मित्र यांनी एक ग्रामस्थांनी मैदानचे उत्कृष्टरित्या पार पाडलं आणि ह्याच अभिनंदन. जे एक नंबर आले त्याच्यानंतर दुसऱ्या शेतकऱ्यांनी केलं त्यासाठी आमचं मन भरून आलेलं आहे की आमच्या गावचं मैदान हे चांगलं झालं आणि आमच्या गावाविषयी की आत्तापर्यंत म्हणलं जायचं की लिंबचं मैदान कधी उत्कृष्ट होत नव्हतं तो शिक्का पुसला आहे. तर आम्हाला अभिमान वाटतो की आमच्या गावचं मैदान चांगल्या उत्कृष्ट पार पाडलं आणि आमच्या भैरवनाथ यात्रेच्या निमित्तानं हे जे मैदान घेतलं होतं इथून पुढं दरवर्षी असं मैदान घेत जाऊ. शेतकरी राजांचा आवडता खेळ हा शर्यत आहे आणि या शर्यतीचं कितीतरी वर्ष न्यायालयीन लढा लढून या शेतकऱ्यांनी आज हे मैदान याच्यात उतरलेले आणि चांगल्या पद्धतीने मैदान असं पूर्णपणे न्हावं आणि हे मैदान चांगल्या पद्धतीने पार पडलं. शेतकऱ्यांचा उत्साह भरून वाहतोय ह्याचाच आम्हाला आनंद आहे. आमच्या भैरवनाथ यात्रेनिमित्त दरवर्षी मैदान आम्ही आयोजित करू आणि त्यासाठी आम्हाला सहकार्य राहावं. शर्यतीसाठी प्रशासकीय अधिकाऱ्यांनी मदत केली, महसूलनी मदत केली, परवानगीसाठी अजून त्याच्या नियमाटी कमी होऊन शेतकऱ्यांसाठी ही मैदानं चांगल्या पद्धतीने खुले व्हावीत अशी माझी अपेक्षा आहे. नियमाटी जरा थोड्या जाचक आहेत आणि त्या कमी करून आणि या शेतकऱ्यांनी बी प्रशासनाला सहकार्य करून चांगल्या पद्धतीने मैदान करावं अशी मी त्यांना नम्र विनंती करतो. आणि आमच्या यात्रेनिमित्त सगळ्यांनी योग्य सहकार्य केलं त्याबद्दल मी सगळ्यात लिंब ग्रामस्थांचं, लिंब तरुणाचं, आमचं शरदगुप्त आणि यात्रा कमिटीचं आणि या आलेल्या सगळ्या गावच्या जिल्ह्यातील सगळ्या गाडीमालकांचं मी मनापासून धन्यवाद मानतो. जय हिंद.